हेलो बैठ। चला पंचांना विनंती असे ना, चला ओ माय पहा गोलंदाजाच्या हातात चेंडू, वाव पहिला चेंडू सुरेख होता, दुसरा चेंडू फुले आर गुड नॉट टेक और ए सिक्सर वाव। सहा धाव्याने धाव संख्येचं घातक गोल्ले पहा, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि या ठिकाणी पहा एक तेरी तो एक मेरी हे बॅटल पाहायला मिळत आहे। गुडघ्यावर मारलेला चेंडू तो सीमारेखे पार ठेचून दिला आणि आता तर मात्र ब्लॉक होल्ड केला ऑफ साईडच्या दिशेने। स्लोअर पद्धतीचे चेंडू भरपूर पाहिले आपण, वाव गॅप मध्ये मारलाय थोडस गच्छा क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी पाहता पाहता दोन धावा पूर्ण केल्या। वा आपला दोन फटकेबाजी अतिशय सुरेख देखण्या स्वरूपाची फटकेबाजी, दोन धाव्याने धाव संख्या पुढे सरकते आजच्या घरात। आठ धावा लागले धावफल कर आठ, अतिशय एक काय होत आहे फेकी जोरात टाकली परंतु एका धाव्या समाधान मानावं लागेल। एका धाव्याने धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या गेली नऊच्या घरात, नऊ धावा लागले धाव फलकावर। नऊ धावा, बॅकअप इज इम्पॉर्टंट आणि ते बॅकअप अतिशय सुरेख केला। नऊ धावा लागले धावफलकावर, नऊ धावा क्या बात है क्या बात है। स्लोअर चेंडू वा वा त्यात काय होतो आता मात्र क्षेत्ररक्षण सुरेख झालंय। किती धावा आणि एका धाव समाधान मानावं लागेल, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, धाव संख्या दहा ओव्हरची सांगता होते आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, सुरेख फलंदाजी पाहायला मिळते। वा दहा धावा लागले धावफलकावर, दहा एकी हेच बळ धोंडेवाडे प्रीमियर लीग कडून आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी या वाडीमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचा क्रिकेटचे हिरे गावाडीमध्ये दोंडेवाडी संघामध्ये चार संघ होतील असे बलाढ्य संघ बनवायचे म्हणले तर चार संघ।
अतिशय सूर्य गोलंदाजी. या ठिकाणी पहा पुढला चेंडू भीमर चेंडू आणि अतिशय सुरेख चेंडू. वा प्रवीण अतिशय गुन्नर गोलंदाजी प्रवीण धोंडे. गुड लाईन ऑर लेंथ इज इम्पॉर्टंट. वाव या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी पुढला चेंडू. ओ माय गॉड अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. शिवांश प्रकाश धोंडे यांच्या बर्थडे निमित्त प्रकाश धोंडे यांच्याकडून दिवसभरामध्ये वा 500 रुपयाचा एक आकडा दिलाय. दिवसभरात अनलिमिटेड डाटा. अतिशय सुरेख देखण्या स्वरूपाचा चेंडू. हो 12 धावा. पंच चेंडू किती झालेत आम्हाला कळवायचे प्लीज. पंच कुठून 2 चेंडू तपासले बाकी असेल 12 धावा. गुड शॉट अतिशय प्रवीण शिवगावकर. अतिशय देखण्या स्वरूपाचा फटका लाजवाब फटका. गॅप काढण्याची त्यांची ताकद आहे ती नजाकत आपण पाहिले. थोडासा क्षेत्ररक्षण हलक केलंय लेग साइडला ओढून घेतलंय. इनसाइड आऊट मारण्याचा प्रयत्न अपेल केले ती पंचांनी फेटाळले आणि ओव्हरची सांगता दिली. झाली ओव्हर आणि ओव्हर खर्च केले फक्त 6. प्रवीण धोंडे यांच्यासाठी जोरदार टळेबाजू अतिशय सुरेख गोलंदाजी. लवकरच आपण पाहणार आहोत प्रवीण धोंडे सलग आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे सकाळी 7 वाजता उठतात आणि 23 ग्राउंडला जाऊन प्रॅक्टिस इज मेहनत. आणि मेहनत ही सफलता यशस्वी जयस्वालने जी केली मेहनत ती सफलता भेटली. एज इज नॉट इज नंबर मॅटर इज अ गेम. गेम मनाएगा नेम. कोण करेगा 2 प्रीमियर लीग का चॅम्पियन. कोण बनेगा आने वाले कोई घंटे में कलेगा क्योंकि स्कोर हुआ है. धाव संख्या झाली आज 16 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जर कोणाला गाडीची चावी गावली असेल तर द्या मित्रांनो. धोंडे दीपक धोंडे साहेबांची गाडीची चावी हरवली तर विनंती असेल कोणाला सापडली तर द्या. चला अभिनंदन स्पीड अप करायचे. तिसरा षटक चालू असताना गोलंदाज सज्ज 16. ओ प्रज्ञा फिल्डिंग आले. अरे अप्पा कॅचेस विन द मॅचेस आहे परंतु जेल सुटत आहेत. गोलंदाज शंकर नक्कीच आपण पाहतोय. प्रॅक्टिस भरपूर आहे. धोंडेवाडी प्रीमियर लीग आपण पाहतोय या कारणामुळे प्रॅक्टिस मध्ये पोर आहे. 2 धावा नक्कीच आपण पाहतोय. धाव संख्या झाले 17. 2 आहेत धावा 2 आहेत 18 धावा. ओ हो जबरदस्त फलंदाजी जबरदस्त बॅकअप केलंय फलंदाजाने. धाव संख्या
बॉल होता स्लॉट मध्ये, बॉलला काय फलंदाज आपला पण फलंदाज पुला पप्पू आपला अनुभव जोगताना नक्कीच आपण पाहतोय नक्कीच सामना मात्र पाहण्यासारखा आहे. 25 धावा लागले धाव फलकावर तिसरं षटक प्रगती पथावर असताना 25 धावा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव 26 धावा. निले दोंडे डीपीएल कमिटी यांच्या चेहऱ्यावर हास्य नक्कीच आपण स्माइल पाहतोय अतिशय सुंदर. उडाया इस बार भी देखे आओ देखा रहता हूं वन हँडेड कॅच कॅच हो चार चेंडूचा खेळ संपला धाव संख्या 26 आयसे कॅच लपक नाही जाते चिपक जाते क्योंकि बढिया अटेंज किया और हाथ में आया अजित कॅप्टन कूल मे अजित धनावडे कॅप्टन कूल मिस्टर ए पी पी एल काल झालेल्या ए पी पी एल मध्ये सामनावीरचा मानकरी ठरला होता अजित धनावडे मालिकावीर मालिकावीर ए पी पी एल मिस्टर ए पी पी एल म्हणून ओळख आहे त्याची. धावसंख्या 27 च्या घरात चार चेंडूचा खेळ संपलाय शंकर नक्कीच काहीतरी चमत्कार आहे. अजित पुढला चेंडू उडाया इस बार देखे अजित के बल्ले जाता हुआ गार 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 सरकार सूरज दोंडे मॅक्सवेल यांच्याकडून शेखर साठी कॅच 100 कॅच साठी 500 रुपये सूरज दोंडे यांच्याकडून शेखर दोंडे यांच्या कॅचसाठी 501 रुपयाचे पारितोषिक आले. वा वा जमा करून घ्या प्लीज विनंती असेल. 31 स्कोर कार्ड जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते बॅटिंग लाईन मधून. ओ पाता पाता पुन्हा एकदा कॅच सुटली जेल सुटण्याचे कारण प्रॅक्टिस प्रॅक्टिस में रहो मॅच जितो प्रॅक्टिस में रहेंगे तो अपना फिटनेस भी अच्छा रहेगा. प्रॅक्टिस मेन परफेक्ट इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिस में रहिजे प्रॅक्टिस मध्ये राहिलेला माणूस कधी कॅच सोडत नाही. धावसंख्या 32 तीन ओव्हरची सांगता होताना धावसंख्या 32 तात्यांना आता काहीतरी करावं लागेल गोलंदाज कोण काढावा लागेल त्यांना विनंती असेल स्पीडअप करा. चला आता बॅटिंग लाईन करणार असेल बॅटिंगला दोनच ओव्हर राहिले आता स्पीडअप करणार गेट टाकायचा मोड मध्ये असेल आता काय तिसऱ्या दुसऱ्या मध्ये चालवून शकणार नाहीत आता मला असं वाटतं चौथा आणि पाचव्याला चालतील. आदित्य संग्राम ससावडे संग्राम ससावडे यांच्याकडून आदित्यसाठी हॅट्रिक 1000 रुपये रोखडा. धावसंख्या झाले 32 32 जय मल्हार ट्रॅव्हल टू सर्वा सर्वे तेजस धोंडे
सगळं काही 501 रुपया एका दावे समाधान म्हणावं लागेल. थ्रो मात्र थ्रो आहे, तगडा थ्रो आहे, दाव्याने वाढवते तेथीच्या घरात तेथे दावा. तेथे दावा ओहो काय केलं आणि पा काय होतंय. कॅचेस विन द मॅचेस, परंतु पुन्हा एकदा कॅच सुटले. थोडस प्रवीण थोडं लांब होते, परंतु काम चांगलं कम बॅक करतील. अतिशय सुरेख रनिंग. धाव संख्या 35, 35 धावा लागल्या. डबल का 35 फ्लोर चेंडू होता. पुन्हा एकदा झेंडू झाली. नो मॅन्स लँड. अतिशय तगडे तगडे शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु उपस्थित आदित्य धनावडे. अतिशय सुरेख स्लोअर गतीचे चेंडू टाकताना पाहायला मिळते, कटवताना पाहायला मिळतात. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या 37 सदतीच्या घरात. सदतीचा आकडा शुभ आकडा म्हणून ओळखला जातो. पा आम्हाला कॉल आलाय, तेजसजी आहिरे नानगुरचे सितारे आदित्य धनावडेसाठी हॅट्रिकला 501 रुपये. पा प्रेम पहा, बंटीचे प्रेम पहा. ऑनलाईन आलेले आहेत मायका, हॅट्रिक घ्या, पैसे घेऊन जा. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 39 39 घरात. पाच लक्ष्य 3 धावा, 2-2 ने काढलेत. याला म्हणतात रनिंग द बिट विकेट. आपण एक ओव्हर नंतर लगेच स्पीड अप करायचंय प्लीज. पा या ठिकाणी पा अतिशय सुरेख 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 निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या 40 घरात, 40 आकडा पार केलाय. पडलो नाही आज मी, माझा अंत नाही, कारण की हे गाण्याचे बोल आणि या कवीचे बोल अतिशय सुंदर आहेत. ओ माय गॉड, अतिशय सुरेख. अजित धनावडे आणि आदित्य धनावडे, वाव काय बॅटल चाललं होतं. हे बॅटल म्हणजे घरातलं आहे. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या 40 धावा. चला शेवटचे षटक असणार आहे, हनामारीचा षटक म्हटलं जाणार आहे. 5वं षटक, गोलंदाज कोण करतील? तात्या कॅप्टन कुल आहेत, काहीतरी विचार असेल मनामध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोण असणार आहे? सूर्यकांत धोंडे साहेब. या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की ब्रेटलीची आठवण करून देत असताना सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर. नक्कीच ते जुनं ते सोनं, ते जुनं ते पहिला चेंडू आणि पा एका धावे समाधान म्हणावं लागेल. धाव संख्या 1 वाढते 41 41 धावा धावपलकावर. आता मात्र अजित अजित धनावडे यांना मोठे फटके मारावे लागतील. शेवटचं हानामारीचं षटक आहे. उडाया कॅच की संभावना, नो मॅन्स लँड.
प्रवीण धोंडे साहेब यांची अतिशय सुरेख थ्रो आणि या दोन धाव्याने धावसंख्या पुढे सरकताना दोन धाव्याने 43 घर या ठिकाणी बनवलंय. नक्कीच 43 धावा धावपळकर आपण पाहतोय. अतिशय सुरेख फटका आणि या ठिकाणी नक्कीच एकाच दिवस बरोबर धावसंख्या 44 सूर्यकांत धोंडे साहेबांना तेजस आहेर यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक सलग 3 विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी. वा 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 एक विकेट घ्या 500 रुपये घ्या. आता मात्र पंचांचा इशारा विकेट तेजस आहेरकडून 501 रुपये जमा. मोठा मासा गळाला लागला आणि विकेटचा पतन. ज्ञानेश्वर बॅक टू पवेलियन. चार चेंडूचा खेळ संपलाय. चला तेजस आहेरांनी ऑनलाईन केलंय प्लीज. मॅच झाल्यानंतर आपले घेऊन जायचे. धाव संख्या झाले 44 44 धावा 44. तुषार नवीन बॅटर फिरकीचा जादूगर म्हणून ओळख आहे त्या गोल फलंदाजाची. तोच अनेक धोंडेवाडीच्या संघामधून फिरकीच्या जाळ्यात अडकवलं होतं तोच तुषार. पुढला चेंडू आता मात्र हाय दिले चेंडूला काय होतंय काय माहीत. आणि सुरेख जेल सुशांतची स्टाईल पकडण्याची अतिशय सुंदर आहे. और हॅट्रिक क्या होगा नोट निकलेगी निकलेगी. अजित धोंडे साहेबांचा आम्ही आएंगे. शेखर नवीन बॅटर शेखर ताव संख्या 44 44 धावा. ऑन हॅट्रिक पहा ऑन हॅट्रिक आहे. जर हॅट्रिक घेतले 500 रुपये लागू आपल्याला तेजस आहेर यांच्याकडून 1500 रुपयाचं पॅकेज येऊ शकतं. पॅकेज लाग आणि या ठिकाणी पाहतोय पंचांचा इशारा अमोल बाचू अगदी आरामसेब चौकार धाव संख्या 48 48 धावा. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 49 धाव्यांची गरज असणार आहे. चला तन्मय शिरगावकर ऑइज अ फोर विनंती असेल आपण माहिती संपर्क साधा. सर्वांच्या नजरा अजित धोंडेकडे असणार आहेत नक्कीच. ते जरा क्षेत्ररक्षणकडे जातील तेव्हा नजरा सगळ्यांच्या त्यांच्याकडेच असणार आहे. चला तन्मय शिरगावकर बॉर ऑफ बॉईज अक्षय दिघे. अक्षय दिघे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की धोंडेवाडी प्रीमियर लीगसाठी त्यांनी हातभार लावला मोलाचं सहकार्य आहे त्यांचं. त्यांचं देखील सरशी स्वागत. तन्मय शिवगावकर विनंती असेल आपण माईकशी संपर्क करा प्लीज. तन्मय शिवगावकर
तात्या आणि सुशांत उर्फ शंकर तात्या. चला येणारे तीस चेंडू आणि 49 धाव्यांची गरज असणार आहे. तर आधी तर धनावडे साहेबांना विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. मंथन शिरगावकर विनंती असेल आपण माईकशी संपर्क साधा. मंथन शिरगावकर विनंती असेल माईकशी संपर्क साधा. पंच विनंती असेल सामना चालू करून घ्या. अरे पंच कुठे गेले? चला सामन्याला सुरुवात होते. संघाचे कॅप्टन कोहिनू हिरा म्हणून ओळखले त्या अजित धनावडे साहेबांची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. येणारे 30 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. नवीन चेंडू द्यायचं प्लीज. ऑइज अ भोर, ऑइज अ भोर की चाहत है तन्मयजी शिरगावकर. दो शब्द आप बोलिए. तर नक्कीच आपण मैदान मध्ये पाहतोय सलामीची प्रारंभिक जोडी शंकर भोंडे उर्फ तात्या स्ट्राइक वर घेताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सुशांत चौधरी दोघी सलामीची जोडी अजून देखील मैदान मध्ये दाखल झालेली आहे. चला फोनची विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. 49 धावांचं आव्हान, 30 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान. शंकर धोंडे स्ट्राइकवर घेताना पाहायला मिळत आहेत. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांच्या नावावर आहे शंकर धोंडे. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड चांगला बोल चेंडू खोलवर टाप्याचा चेंडू अजित धोंडे. अजित धनावडे सुरेख झेंडू टाकला आहे. पहिल्या चेंडूवरती तात्या पहिल्या चेंडूवर फटक्यावरती नाराज असेल नवीन फलंदाज बंटी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला गेला होता तात्याकडून, परंतु शॉट फासला आणि विकेटचं पतन नक्की झालंय. कुठेतरी नाखुश असतील स्वतःवरती. कुठेतरी गेम प्लॅन नक्कीच बनवला गेलाय. बॅटिंग ऑर्डर मध्ये एक बदल. आदित्य तीन विकेट आणि तीन सिक्स साठी 500.
त्याचबरोबर शिवांश प्रकाश धोंडे याच्या वाढदिवसानिमित्त आजच्या दिवसभरामध्ये कोणी 3 चेंडू 3 षटकार मारा किंवा 3 चेंडू 3 विकेट घ्या 501 रुपयाचं पारितोषिक असेल. शिवांश प्रकाश धोंडे यांच्याकडून यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे पारितोषिक पाहतोय. कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार मारा किंवा 3 चेंडू 3 विकेट घ्या. लेगीच्या पंचांमध्ये आपण कामगिरी करताना पाहतोय. मंथन शिरगावकर खास गावावरून आलेत. पहिल्या चेंडूवर वंटीने देखील मोठा प्रहार चढवलाय. काय होतंय, झेल नक्की सुटला गेलाय. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. कुठेतरी कॅच पकडण्यास व्यत्यय येतोय. बंटीला कुठेतरी प्रहार करून खेळावं लागेल. लवकरात लवकर यशाच्या दिशेने पाऊल टाकावं लागेल. पुन्हा एकदा असुरेख चेंडू कटवला गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, उचलतो फेकतोय. तोपर्यंत एकच धाव, एकाच धावेने खुश व्हावं लागेल. सुशांत स्ट्राईकवर खेळताना पाहायला मिळतोय. जर सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त सुशांतकडे स्ट्राईक ठेवावी लागेल. कारण ज्या पद्धतीने सुशांत फलंदाजी करतो त्या पद्धतीने संघ विजयाच्या दिशेने नक्की जाऊ शकतो. पास सुरेख फटका मात्र नक्कीच मारला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, उचलतो फेकतो. तोपर्यंत एकच धाव मिळते. एक एक धाव कुठेतरी महत्वाची आहे. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू. चार धावा धाव फलकावर लागलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि विकेट पतन. ऋतिक धोंडेने कॅच पकडले.
ठेवण्याची सोय करायची. सुरक्षित रक्षण झाले. पुढचा चेंडू गोलंदाज अजित. पुन्हा एकदा सुरेख चेंडू कटवलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव. हा चेंडू वरती कुठेतरी येऊन आक्रमक झाला. कुठेतरी प्रॅक्टिस सफळ नक्कीच मिळालंय गणेश भडाळे यांना. त्याचबरोबर अजून एक षटकार मारला तर महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. ओ माय गॉड, ये क्या हुआ. एकोणतीस धावा धावफलकावर लागले. येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. गणेश जोपर्यंत मैदानामध्ये गणेश भडाळे आहे तोपर्यंत सर्व काही होऊ शकत. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. क्षेत्र रक्षक चेंडू खाली येतो, उचलतो, फेकतो. येतोपर्यंत 2 धावा. मी त्यात कुठेतरी समीकरण सोपं होते. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. येणारा हा 1 चेंडू खूप महत्वाचा असेल. याच्यामध्ये जर एक मोठा प्रहार आला तर कुठेतरी कमबॅक नक्कीच होईल सामन्यामध्ये. जर चेंडू डॉट झाला तर कुठेतरी प्रेशर फलंदाजावर असेल. प्रेशर घेऊन खेळावं लागेल. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. प्रेशर आहे गोलंदाजावर देखील. प्रेशर आहे गोलंदाजाला देखील. माहिती आहे जर या चेंडूवरती मोठा प्रहार आला तर कुठेतरी सामन्यामध्ये सामन्याचं रूप सामन्याचं चित्र बदलू शकतं. ओ ब्रँडेड हिट. चेंडू गेलाय सीमा रेषा पार चौकार. येणारे 6 चेंडू. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. पहा बोललो होतो एक जर मोठा फटका आले तर सामन्यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 धावा 6 चेंडू. पुढील सामना आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. योगेश गोलंदाजी मार्कवर. योगेश शिरगावकर.
येणारे सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर घेताना आपण पाहतोय भीमा मोठा खेळाडू आहे, करू शकतो कुठेतरी. व्हाईटची अपील केली गेली होती, एक एक चेंडू निर्धाव होतोय तसे तसे प्रेशर वाढते फलंदाजाला देखील, मोठे मोठे फटके मारावे लागतील. समीकरण बदलते, येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाच चेंडूवर येऊन प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आहे परंतु 6 धावा. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच चित्र बदलणारा हा फटका भीमा धोंडे यांच्या माध्यमातून आलाय. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा भीमा शायगोर घेताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चेंडू मारावे लागतील, एक मोठा फटका मारावा लागेल. षटकार मारला तर सामना विजयी, चौकार मारला तर एका धावीसाठी खेळावं लागेल. बॉल डॉट निघाला तर येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. समीकरण बदलत जाईल, कुठेतरी प्रेशर दोन्ही संघांवर पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकांमध्ये वारंवार बदल केला जातोय. फलंदाजाला देखील माहिती आहे प्रेशर आहे डगआउट मधून येणारे प्रेशर. पुढचा चेंडू तानुबाई 11 संघ विजयी झालाय. निलेश धोंडे विनंती असेल चला स्वप्नील राजोडे कॉमेंटरी बॉक्स जवळ यायचंय.